पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हालेलुया। माझा प्रिय बंधूंनो बहिणींनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो दोन्ही हात वर करा। तुमच्या जीवनामध्ये जे जे संकट आलेलं आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही कधीही देवाला धन्यवाद दिलं नाही देवाची स्तुती केली नाही आज संकटाविषयी देवाला धन्यवाद द्यायचा देवाची स्तुती करायचा वेळ आहे। घरामध्ये कोणतरी मरण पावले घरामध्ये मोठा आजारपणा आहे एक व्यक्ती बेडरिडन आहे कायम विचारायला खिळून आहे हालेलुया। सगळ्या परिस्थिती जे आहे तुम्ही अनेक परीक्षा मध्ये नापास झालेला आहे पगार कमी पडत आहे जे काही त्रासातून तुम्ही जात आहे त्या सगळ्या गोष्टीसाठी मनापासून देवाला धन्यवाद द्या। दोन्ही हात वर करत मनापासून स्तुती करा हालेलुया हालेलुया हालेलुया। संकट येत आहे समस्या येत आहे तेव्हा संकटाकडे समस्याकडे कोणाकडून आलं या गोष्टीकडे न बघता हालेलुया जिवंत परमेश्वर जो सर्व जगाचा मालक आहे सर्व गोष्टी बद्दल ज्याला ठाऊक आहे त्याच्याकडे बघायला शिकणे हालेलुया हालेलुया हालेलुया। आजपासून आपल्या जीवनामध्ये संकट आला वेलकम बोलायला आपण शिकू हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया। माझ्या ओळखीचा एक बहीण आहे ती बहीण जीवनामध्ये सिस्टर बनायचं आहे म्हणून एक ठाम निर्णय घेतला। दहावी झाल्यावर घरातील लोकांनी सांगितलं आता नको सिस्टर झाली बारावी झाल्यावर जा हालेलुया। बारावी झाल्यावर तिने सांगितलं आता मी जॉईन होते घरातील लोकांनी सांगितलं पंधरावी झाल्यावर का तू जोडी दू हालेलुया। पंधरावी झाल्यावर त्याने सांगितलं बिलकुल जायचं नाही आता मास्टर डिग्री कर हालेलुया। एम ए झाल्यावर तिला घरातील लोकांनी सांगितलं सिस्टर बनायच्या गोष्टी डोक्यातून का हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया। प्रियानोची मुलगी बँगलोर मध्ये एका कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी गेली तिकडे शिकवता शिकवता तिने बाकी स्टडीज वर चालू ठेवले हालेलुया। इतके आता तिला घरातून एक कॉल आला मम्मीची इच्छा आहे तुझ्याकडे थोडे दिवस राहायला यायला। मम्मी तिच्याकडे राहायला गेली मम्मी राहायला गेल्यावर तिने मम्मीची सेवा वगैरे केली तिच्या आतल्या हात तिला एक वाणी आली
मम्मी थोड़िया दिवसा चाहे पटकन मम्मी चा तैयारी कर दिया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया प्रियानो पिने लगे फादर आने बोलो गेंद्रे उमसारा ची व्यवस्था के लिए स्थापित हुए व्यवस्था है तरी रुग्णाभिंगाचा पण आशीर्वाद दिला हालेलुया आणि तीन दिवस मध्ये मम्मी मरण पावली प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया तिने घरातील लोकांना कळवलं मम्मीचं निधन झालेलं आहे बोडी तिकडे राहू का तुम्ही इकडे येणार हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया घरातील लोकांनी सांगितलं बोडी इकडे आणायला तू एकटी पडणार ना आम्ही तिकडे येतो हालेलुया घरातील लोक तिकडे निघाले थोड्या वेळाने तिला एक कॉल आला आम्हाला यायला उशीर होणार म्हणून तू मम्मींचा पुण्याचा कार्यक्रम आटोपून घेऊ शकताय हालेलुया प्रियानो मम्मींचा कार्यक्रम ती एकटी घरातील व्यक्ती एकटी म्हणून तिथे उभं राहू अंतिमची व्यवस्था केली शेवटच्या फुलं शेवटच्या मेणबत्ती सर्व दिलं हालेलुया कार्यक्रम झाल्यानंतर ना तिच्या मैत्रिणीमध्ये काही लोक एकत्र आले आणि तिला सांगितलं आता आपण आपल्या गावी जाऊया तिने विचारलं आता गावी गेलं तर उद्या पाहुणा वगैरे खबरे मेणबत्ती लावायला प्रार्थना करायला कोणी नाही ना असे कसे टाकून जाता येते तरी घरातील लोकांनी तिने सांगितलं घरातील लोकांनी तुला तिकडेच बोलवलं आपण तिकडे जाऊ हालेलुया जाता जाता रस्त्यावर एका ठिकाणी तिने गाडी थांबवली तिने तिने नाही लोक बरोबर असेल लोकांनी गाडी थांबवली हालेलुया सब लोग एका दरीकडे जाऊन बघत होते ही मात्र गाडी काय तिने बाकी लोकांना विचारलं काय झालं तिकडे त्या लोकांनी विचारलं तिला तिकडे काहीतरी झालं तर तू स्तुती करशील का तिने सांगितलं मी रोज स्तुतीच करतो मी कुठे दुसरं काय करणार हालेलुया त्या लोकांनी तिला गाडीतून घेऊन गेले तिच्या तिघे भाऊ भावांची बायका एक एक भावाचा दोन दोन मुलग सर्व त्या दरीमध्ये गाडीतून पडले सगळ्यांचा सगळे मारता हालेलुया आदल्या दिवशी मम्मीचा पूर्ण केलं दुसऱ्या दिवशी तिने सगळ्या भावांचा सिस्टर लोकांचा सगळ्यांचा पुण्याचा कार्यक्रम केला अभिमानाने आनंदाने या सर्वांचा अंत्यविधीचा कार्यक्रम आता मी तुम्हाला हे प्रश्न विचारत आहे ही जी बहीण आहे तिचं नाव मेरी म्हणून आहे त्या मेरीचं जीवन आता कशासाठी राहिले आता या मेरीचा जीवनाचा अर्थ काय आहे मेरी प्रार्थना करणारी मुलगी होती
तिचा जीवनाचा अर्थ काय आहे, ती कशासाठी वेगळी। हालेलुया। प्रश्न विचारणाऱ्या लोकांना विचार आईला शेकडो प्रश्न आहे। हालेलुया, धन्यवाद येशू। हालेलुया। तिने मला सांगितलं, फादर या गोष्टी आल्या, पुढच्या आठवड्यामध्ये मला एक फोन कॉल आला, एका ठिकाणी आंतरिक चंगाईच्या रिट्रीट आहे, तिथे प्रवचन देण्यासाठी येणार का। तिने सांगितलं मी नक्की। हालेलुया। ही बहीण त्या ठिकाणी जाऊन 10,000 लोक जे जमले होते त्या सर्वांच्या समोर तिने तिचा साक्षी दिला। त्या प्रार्थनेत जमलेले सगळे लोकांना आंतरिक चंगाईचा दान मिळालं। हालेलुया। अनेक लोकांना देवानी बरे केले। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। धन्यवाद येशू। प्रिय बंधु भगिनीनो, जीवनामध्ये जे संकट येत आहे, जीवनामध्ये मी जे दुःख येत आहे, हालेलुया, त्याच्या पाठीमागे देवाची एक योजना आहे। हालेलुया। काही संकट, काही दुःख आपल्या पापामुळे, आपल्या मूर्खपणामुळे आपल्या वाटेत आलेला आहे। हालेलुया। हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया। काही वाईट गोष्टी, काही संकट जे आपल्या वाटेत आलेलं आहे, ते देवाची एक मोठी योजना आहे। हालेलुया। धन्यवाद येशू। जे कोणी देवाला धन्यवाद देत आहे, देवाची स्तुती करत आहे, त्यांच्या जीवनामध्ये आता आपण साक्ष्यामध्ये असे ऐकलो। हालेलुया। परमेश्वर सगळ्या गोष्टी आपल्या चांगुलपणासाठी 100% बदलून देणार। माझं नाव जैनवी विल्यम तोपे। माझे गाठ झाली बाजूला, डॉक्टरांजवळ गेलो। डॉक्टरांजवळ समजलं त्याच्यात त्याच्यात किती गाठ कॅन्सर असेल, तिला ऑपरेशन करायला खर्च लागेल। तेव्हा मी घरी आलो, घरी आलो त्या संध्याकाळी एलियट अंकल आले घरी आमच्या। मला सांगताना तुमच्याकडचं एक माणूस पाहिजे, माझे समजा कोल्हापूरला जायला। मी उकार दिला की मी येईन कोल्हापूरला। मी ते आलो, फादरांच्या मी गेलो, प्रार्थना केली फादरांकडून। मी जे औषध आले होते, औषध पण नाही घेतलं, फादरांच्या जवळ गेलो, फादरांकडून प्रार्थना केली, नंतर पाणी दिला त्यांना। न इथून घरी गेलो, न डॉक्टरांजवळ परत गेलो, चेकअपला डॉक्टरांना समजून मला रिपोर्ट केल्या का। तर मी फादरांना डॉक्टरांना सांगितलं, मी रिपोर्ट केले ना, ते प्रार्थनेला गेले, मी चांगली झाली। डॉक्टरांना सांगतो तू तुझी ती गाठ होते, मी म्हणून फादर देवीचे, मावळीचे आणि येशूचे आभार मानतो। माझ्या मुलाची विकी विल्यम पटेल, मी त्याची साक्ष देतात। बोटीन गेला तेव्हा चांगला होता, दुसऱ्या दिवशी बोट आली, बोटीमध्ये त्याला दुखणं चालू झालं छातींचं, ते तो टोके बंद झाले। घरी आला, घरी यायचा सांगते माझी छातीन दुखते, औषधाला नेलं, डॉक्टर सांगतो मोठी याची रिपोर्ट करायची होती, बॉम्बे हॉस्पिटलला नेलं, बॉम्बे हॉस्पिटलला ॲडमिट केलं। डॉक्टर सांगतात मशीन टाकायची, असलाच नको तुम्हाला। डॉक्टर काय भेट करू, कितीतरी खर्च झाला तर मी तयार। तेव्हा माझ्या मोठी बहीण गेली, नानतोने अंकल जवळचा पाणी घेतला, न ती पहिले बसला आई, न तो पाणी एंजिओग्राफी करी सांगतरी 25,000 एंजिओग्राफी केली त्याची। त्याची करून मी त्याला पाणी दिला, त्याला प्यायला पाणी द्यायला दिला, प्यायला ना एंजिओग्राफीला नेलं।
एंजियोग्राफीला नेलं ते एंजियोग्राफी त्याची नॉर्मल लाईफ आहे तिचे आभार मानते प्रभु तुम्हा बरोबर असो सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो तुमच्यामध्ये असे कोणतरी आहे ज्यांना मध्यमध्ये कळ मारत आहे आणि जबरदस्त दुखण्यात होत आहे हालेलुया तुम्हाला वाटते त्यातून तुम्हाला सुटका नाही मिळणार म्हणून हालेलुया तरी देवाच्या कृपेने आजच्या आज येशू तुम्हाला पूर्ण सुटका देत आहे हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया किडनीच्या संबंधातील अनेकांचा तक्रार पण दूर करून देत आहे हालेलुया सांधे दुखणे असलेले अनेक लोकांचा सांधे दुखणे करून क्लिअर करून देत आहे छातीच्या संबंधातील अनेकांचे तक्रार येशू दूर करून देत आहे खाडाच्या काही भागामध्ये असलेले दुखणे प्रभु दूर करून देत आहे विश्वास ठेवणे कठीण आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जोरदार विश्वास ठेवायला तुमच्यामध्ये अनेक आना प्रभु कृपा देत आहे घर व्यवस्थित नाही अशा कोणाला तरी एक सुंदर घर व्यवस्थित राहण्यासारखा एक सुंदर घर मिळण्याची व्यवस्था येशूने करून दिलेली आहे लेखवीच्या जागेच्या संबंधातील एक आजारपणा प्रभू ख्रिस्त आता दूर करून देत आहे हालेलुया मध्ये झटका आल्यासारखा होत आहे अशा कोणतरी एका व्यक्तीला येशू आशीर्वादित करत आहे हालेलुया कोणतरी एक व्यक्ती आहे त्यांना मासळी पकडायला जायला वगैरे इच्छा आहे खूप इच्छा आहे तरी त्यांच्याकडून ती गोष्ट सध्या जमत नाही त्यांना खूप वाईट वाटत आहे त्या व्यक्तीला येशू परत एकदा मासळी पकडायला जायला वगैरे दान देत आहे आशीर्वाद देत आहे पाण्याचा त्रास डोळ्याला कानापासून खाली असेल दुखणे डोळ्याचा वरचा भागातील त्रास हे सर्व येशू आता दूर करून देत आहे सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो आमेन